नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस अर्थात मराठी भाषेचा आत्मसन्मानाचा दिवस आहे। मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राची मातृभाषा, या मराठी भाषेने आपल्याला बोलायला शिकवलं, या मराठी भाषेने आपल्याला अभिव्यक्ती शिकवली, याच मराठी भाषेने आपल्याला लिहायला शिकवलं आणि याच मराठी भाषेने आपल्याला आपले विचार अभिव्यक्त करायला शिकवलं। त्या मराठीचा गौरव आज खऱ्या अर्थाने हा गौरव दिन म्हणजे कुसुमाग्रज यांचा गौरव। कुसुमाग्रज मूळ नाव त्यांचं आहे गजानन रंगनाथ शिरवाडकर। आता गजानन रंगनाथ शिरवाडकर आणि विष्णू वामन शिरवाडकर ही दोन नावं कशी, तर गजानन या छोट्या बालकाला आपल्या काकांनी दत्तक घेतलं, त्यांचं नाव होतं वामन, आणि त्या काकांनी दत्तक घेतल्यानंतर या गजाननाचं नाव ठेवण्यात आलं विष्णू। तेव्हापासून ते विष्णू वामन शिरवाडकर झालेले आहे। मूळ जन्म पुण्याचा होता, तदनंतर वडील सरकारी वकील होते, पिंपळगाव बसवंत या ठिकाणी त्यांची बदली होती, म्हणून त्यांचं बालपण जे आहे ते पिंपळगाव बसवंत या ठिकाणी। पुढे नाशिकमध्ये त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि हे पदवी शिक्षण घेत असतानाच त्यांच्यातला साहित्यिक जो आहे तो जन्माला आलेला आहे। साहित्याचा विचार केला तर शिरवाडकरांचं साहित्य अहंकार दाखवणार आहे, आत्मगौरव दाखवणार आहे आणि त्याचबरोबर आविर्भाव हा सुद्धा त्यांच्या साहित्याचा आत्मा आहे। आता तुम्ही म्हणणार अहंकार साहित्यात कसा आला? साहित्यात ज्याला अहंकार असेल तो अहंकार मात्र स्वाभिमानाचा असतो आणि तो स्वाभिमानाचा अहंकार त्यांच्याजवळ होता, म्हणून त्यांच्यामध्ये साहित्य जे होतं ते सर्व प्रकारचं साहित्य निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात। अनेक कादंबऱ्या असतील, अनेक कविता संग्रह असतील, कथा संग्रह असतील, यवना नाटकंसुद्धा त्यांनी भरपूर लिहिली आहे आणि विभा शिरवाडकरांची अनेक नाटकंसुद्धा गाजलेली आहे। त्यांचं समग्र साहित्य जर आपण पाहिलं तर हे समग्र साहित्य खऱ्या अर्थानं समाजाला जागृत करण्याचं साहित्य करणारं साहित्य आहे असं आपल्याला म्हणता येईल। अशा या महान साहित्यिकाचा अंत 12 मार्च 1999 साली झाला, पण तत्पूर्वी ज्ञानपीठ पुरस्कार माफ करा 10 मार्च 1999 साली त्यांचं देहावसान झालं, पण तत्पूर्वी या साहित्यिकानं मराठीला एक मोठा गौरव प्राप्त करून दिला, तो ज्ञानपीठ पुरस्काराच्या सहाय्यानं किंवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मोठा गौरव प्राप्त करून दिला। 1988 त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आणि विशेष म्हणजे भारतात जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्या भाषांमध्ये आजपर्यंत मराठी भाषेला 4 वेळा हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। त्यातला दुसरा पुरस्कार मिळाला होता वि वा शिरवाडकर यांना। असा मराठीचा गौरव त्यांनी वाढवलेला आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सुद्धा आजच्या दिवशी मराठीचा गौरव करूया, सन्मान करूया। या निमित्तानं मी एवढंच बोलेन आणि माझे दोन शब्द संपवले। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।